लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आतापर्यंत आपण पाहिलं होतं की दिनकर आणि संगीताने काजलला नैना व कलासाठी फराळाचे पदार्थ पाठवलेले असतात तर हे सगळे पदार्थ घेऊन कला ही नैनाच्या आणि कलाच्या म्हणजेच सांदेकरांच्या घरी आलेली असते त्याचवेला कला जेव्हा येते तेव्हा तिच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो रोहिणी ही कलाच्या समोरच काजलचा खूप जास्त अपमान करते आणि वेळेला काजलच्या आईवडिलांचे म्हणजेच दिनकर आणि संगीताचे ती संस्कार काढते त्याचबरोबर तिला हाताला धरून घराबाहेर काढायला निघालेली असते आणि त्यानंतर जेव्हा आबा तिची साथ देतात तेव्हा रोहिणी चवताळते आणि काजलवर खूप मोठा आळ घेण्याचा निर्णय घेते आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामधून का कला काजलला कशाप्रकारे वाचवणार आणि अद्वैत आणि तिच्या सगळ्या घरच्यांसमोर काजलला ती कशाप्रकारे निर्दोष सिद्ध करणार हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता ज्यावेळेला काजलचा रोहिणी आणि श्रीकाका अपमान करतात तेव्हा कलाला खूपच राग आलेला असतो कला येते आणि म्हणते की काय झालं आहे रोहिणी काकू तुम्ही माझ्या बहिणीला म्हणजेच काजलला कशाला घराबाहेर काढत आहात तेव्हा ती म्हणते की हिला विचार काय झालं ते हिच्यावर अजिबात पण मॅनर्स नाही आहेत आणि काय गं तुझ्या घरच्यांचे अजिबातच संस्कार नाही आहेत का अगं हिला मी व्यवस्थित बोलले की पाय खाली घालून बस तर ही माझ्याशी उलटच काहीतरी बोलली तेव्हा लगेच पुढे ती काजल म्हणते की काही काय बोलताय तुम्ही या काहीच काहीतरी बोलतायत ग तेव्हा मग आता लगेच कला म्हणते की गुंड्या काय झाले मला खरं खरं सांग नक्की सांग काय झालंय का ते तू काही बोलली आहेस का त्यांना तेव्हा ती म्हणते की नाही गं ताई ना मी यांना काहीच बोलले नाही अगं मी फक्त नॉर्मली बोलले त्यांच्याशी की माझ्या काही पाहायला घाण अशी मुद्दा म्हणून मी लावून आलेले नाही आणि मी नॉर्मली अशीच बसली ग खरंच माझ्या मनात तसं काहीच नव्हतं पण यांनी आपल्या घरच्यांचे आईवडिलांचे संस्कार काढलेले आहेत मी काय बोलणार तेव्हा श्रीकाका म्हणतात की गप्प बस एकदम उर्मट मुलगी आहेस तू तेव्हा ती म्हणते की हे बघ हे असे माझ्याशी बोलत आहेत आणि आईवडिलांचे संस्कार करतायत तेव्हा लगेच कला म्हणते की ठीक आहे गुंड्या तू जरा शांत बस ती आता श्री काका आणि काकूला म्हणते की बरं तुम्हाला असं वाटतंय ना की माझी बहीण चुकली आहे तिचं चुकलं आहे तर खरंच ती लहान आहे तिला काही समजत नाही पण मोठ्या मनाने प्लीज तुम्ही तिला माफ करा आणि असं म्हटल्यानंतर आता लगेच पुढे काजलही बघू लागते काजलला खूप वाईट वाटतं कारण कलाला तिच्यामुळे माफी मागायला लागते पण मात्र लगेच हे बोलून मोकळे होते रोहिणी म्हणते की काय गरज आहे तू माफी वगैरे काही मागायची नाही आणि तुझ्या माफीचा काहीच उपयोग होणार नाही इथून पुढे तुझ्या माहेरच्या इथे पाऊल ठेवायचं नाही आणि तुझी उर्मट आणि आगाऊ बहीण तर इथे आलीच नाही पाहिजे हे सगळं आता आबा बघतात आबांना रोहिणीचा खूपच राग आलेला असतो आबा, आबा म्हणतात की अगं रोहिणी काय चाललंय काय तुझं तेव्हा आता कला म्हणते की आबा आम्हाला खरंच काही कळत नाही तेव्हा आता आबा तिला बोलून मोकळे होतात की एक मिनिट तू तिला घराबाहेर कशाला काढत आहेस अगं ती आपल्या नैनाची आणि कलाची बहीण आहे आपल्या घरचीच मेंबर आहे ना ती आणि तू उगीच कशाला बोलतेस आणि असंच आपल्या पाहुण्यांना घराबाहेर काढण्याचे चांदेकरांचे संस्कार नाहीस तू आपले संस्कार विसरलेली आहेस का तेव्हा रोहिणी म्हणते की नाही विसरली मी संस्कार पण आपण दुसऱ्यांच्या उर्मेटपणा का सहन करायचा तेव्हा मग आता लगेच पुढे आबा तिला म्हणतात की एक गोष्ट मला खरं खरं सांग तुझा मुलगा किती शहाणा आहे गं तुझा मुलगा किती साधा आहे त्याने संस्कार काय आहेत हे मला चांगलंच माहिती आहे आणि तु, तू तु, तुझ्या मुलावर काय संस्कार केलेस ना राहुलवर ते सगळ्यांना चांगलेच माहिती आहे म्हणून प्लीज तू दुसऱ्यांचे कोणाचेही संस्कार काढण्याची गरज नाही आणि हो या मुलीला अजिबात तिथून पुढे काही बोलायचं नाही तूच तिची माफी मागू लट रोहिणी माफी मागायला तयार नसते तेव्हा मग आबा म्हणतात की मग इथून पुढे लक्षात ठेवायचं कोणालाही आपण असं उर्मट बोलायचं नाही आणि ह्याच्यामुळे रोहिणीला खूपच राग आलेला असतो तर आता आबांना कळतं की स्वामीनाथनची डील पूर्ण झालेली आहे म्हणूनच आबा अनाऊन्स करतात की आपण आता सत्यनारायणाची पूजा करायची आहे आपल्या पेढीमुळे मध्ये जेणेकरून आपली भरभराट होईल आणि सगळं घर अगदी आनंदाने भरून जाईल तर ती पूजा करणार आहेत म्हणजे कला आणि अद्वैत तेव्हा हे ऐकल्यावरती आता कला गप्पच बसून जाते तिचा चेहरा पाडतो कारण बरोबर पूजा करण्यामध्ये तिला काळी मात्रही इंटरेस्ट नसतो फक्त खातात ती हे सगळं करत असते तेव्हा ताल लगेच इथे नैनाचा जीव चवताळून उठतो नैना म्हणते की अहो मी आणि राहुल का या पूजेसाठी बसू शकत नाही आमचं पण तर नवीनच लग्न झालं आहे ना मग आम्ही पण तर या पूजेला बसूच शकतो ना तेव्हा आबा म्हणतात की अगं मुली तुला एक गोष्ट माहिती नाही का तू प्रेग्नेंट आहेस बरोबर ना अगं घरोदर असताना तू त्या पूजेला कशी काय बसशील तुला इतका वेळ बसता येईल का तेव्हा मात्र नैनाचं तोंडच बंद होऊन जातं आणि क्षणासाठी तिला जाणवतं की आपण प्रेग्नेंट असण्याचं नाटक केलंय नैना तू गप्प बसलेलंच बरं त्यावेळेला तर सगळ्यांचं ठरतं की पूजेला कला आणि अद्वैत बसणार आहेत हे ऐकून आता रोहनला खूपच बरं वाटत असतं तर त्याच वेळेला इथे रोहिणीच्या डोक्यात मात्र पूर्ण विचार शिजायला सुरुवात होते रोहिणी विचार करते की बरं झालं आता पूजेला तर हिच्या घरच्यांना कलाच्या माहेरच्यांना तर बोलवतीलच आणि ती काजल पण येईल बघते त्या भिकारड्या काजलला ना आता मी कसं अपमान करते ना आज सगळ्यांसमोर माझा तिने अपमान केला ना बघते आता मी उद्याच्या पूजेमध्ये नाही तिला सगळ्यांसमोर खडी फुडायला पाठवलं तर बघाच तर इथे खऱ्यांच्या घरी फोन जातो आबा संगीता आणि दिनकरला फोन करून आमंत्रण देतात मात्र त्यांचं काम पूर्ण करायचं बाकी असतं म्हणूनच आता लगेच पुढे ते म्हणतात की एक काम करतो आम्हाला तर येता येत नाही आहे आम्ही एक काम करतो काजूला पाठवतो ती येईल तुमच्याकडे तेव्हा आबा म्हणतात की हो नक्कीच पाठवा तुम्हाला जमलं तर तुम्ही पण या मग काजलला पाठवलं जातं आता काजल येणार हे रोहिणीला कळलेलं असतं म्हणून तिच्या विरोधात आता पूर्णपणे प्लॅनिंग करायला तिने सुरुवात केलेली असते तर आता पूजेच्या दिवशी सगळेजणं जमतात पूजाही झालेली असते पण मात्र एक हाराची चोरी होते त्याचवेळेला मुद्दामच रोहिणी ते, मुद्दा ते पॉईंट आउट करून दाखवते तेव्हा आता हाराची चोरी होत असताना घडलेला प्रकार असा असतो की काजलने खाली पडलेला हार उचलून ठेवून दिलेला असतो आणि हे सगळं मुद्दामच रोहिणीने केलेलं असतं आणि रोहिणी तोच हार धरते आणि तो हार कुठेतरी लपवते जेणेकरून तो आळ काजलवर यावा मग आता पेढीमध्ये शोधलं जातं तेव्हा एक गाळ हार असतो तो गाळ झालेला असतो मग सगळेजण प्रश्न करतात की हार राहिला तरी कुठे त्याच वेळा लगेच पुढे रोहिणी येऊन म्हणते की मला हिच्या हिच्या हातामध्ये तो हार दिसला होता हवंच तर तुम्ही हिची चौकशी करा हिला चेक करा बघा हार भेटतोय का तेव्हा कलाला ती म्हणते की नाही अगं ताईडी मी असं का करेन मी हार तो घेतलाच नाही आणि हो तो हार ना तिथे पडला होता आणि मी ना तिथे तुमच्या डेस्टच्या इथे जाऊन ठेवला पण तो हार नंतर मला दिसला नाही आहे तिथून तो हार कोणीतरी घेतला असावा तेव्हा लगेच पुढे अद्वैत म्हणतो की हे काय चाललंय काय हार कोण घेत आहे आणि काय सगळेच जण जमलेले असतात सगळ्यांना प्रश्न पडतो तर तेवढ्यातच रोहिणी बाजूला जाते आणि ती जाऊन राहुलला म्हणते की राहुल एक काम कर इथे उभा कायस आता पोलिसांना जाऊन फोन कर या मुलीला जेलमध्येच टाकायचं आहे मला तर हे सगळं प्रदीप देखील बघतो आणि तो काहीच बोलत नाही नंतर आता आबा म्हणतात की अरे काय चाललंय का हे माझ्या पेढीमध्ये चोरी कशी काय होत आहे अरे आज सत्यनारायणाची पूजा आणि अशा शुभमुहूर्तावर हा कसला असा अनर्थ झाला आहे कसला संकेत आहे हा तेव्हा आता कलाला वाईट वाटतं कला म्हणते की नाही माझी काजू हे सगळं करू शकत नाही ती हा हार चोरू शकत नाही त्यावेळेला ती म्हणते की एक काम करूया आपण आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया तर अद्वैत म्हणतो की काय आहे काय हे एक बहीण अशी उरमट आहे आणि एक चोरटी आहे हे ऐकल्यावरती तिला म्हणजेच कलाला खूपच राग येतो कला म्हणते की अद्वैत हे सगळं तुम्ही काय बोलत आहात मला खरंच खूप वाईट वाटतंय तुम्हाला मी हे सिद्ध करून दाखवू शकते की माझी बहीण हे सगळं करू शकत नाही आमच्या आईवडिलांचे तसे संस्कार नाही आहेत आमच्यावर चोरीमारीचे आम्ही गरीब घरात राहणारे आहोत साधे जीवन जगणारे आहोत अशी चोरीमारी लांडी लबाडी आम्हाला नाही आवडत तेव्हा मग अद्वैत म्हणतो की मग हे सगळं काय आहे तेव्हा लगेच पुढे रोहिणी म्हणते की हो बघा हवं हो तर सी सी टी व्ही फुटेज चेक करा तर तिला माहीत असतं की समोर त्या फुटेजमधून फक्त काजेलच दिसणार आहे आणि हे सगळं काम रोहिणीनेच केलेलं असतं तेव्हा सी सी टी व्ही फुटेज दाखवायला श्री काका म्हणतात आणि एक माणूस येऊन लॅपटॉपमधून सी सी टी व्ही फुटेज पूर्णपणे दाखवू लागतो आणि त्याच्यामध्ये दिसत असतं की काजलनेच तो हार उचललेला आहे आणि सगळेजणं म्हणतात की बघा चोरी पकडली गेली ना काजलनेच तो हार उचलला आहे आणि रोहिणी म्हणायला लागते ला की हिच्या आईवडिलांचं बहिणीच्या लग्ना वयाचं कर्ज आहे ना आणि तेच कर्ज फेडण्यासाठी म्हणून हिने हा हार चोरला असेल लंपास केला असेल आपल्या आईवडिलांचं कर्ज फेडायचं आहे म्हणून तिने ते सगळं केलं असेल असं सगळं रोहिणी बोलून दाखवते त्याच वेळेला आता रोहिणी म्हणते की बघा दिसतंय ना तुम्हाला खरं काय खोटं काय सगळं तुमच्या समोर आहे तेव्हा काजल घाबरते ती म्हणते की आपण चोरी केलेली नाही आपण तो हार उचलला पण तो हार आपण ठेवून दिला मी खरं खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा आता कला म्हणते की एक मिनिट गुंड्या तू जरा शांत हो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे थांब ती आता अद्वैतला सांगते की अद्वैत आपण फक्त फ्रंट कॅमेरा बघितला आहे आजूबाजूचे चारही बाजूचे कॅमेरा आपण चेक नाही केले आपल्याला बाहेरच्या बाजूचा कॅमेराही बघावा लागेल ना जर त्या कॅमेरामधून दिसलं तर की दुसरं कोणी हार घेऊन गे गेलं तर अद्वैत बाकीचेही कॅमेरे बघतो तिथे काजलने हार बाजूला ठेवलेला दिसतो पण मात्र तोच हार रोहिणीने उचललेला दिसतो आणि सगळ्यांसमोर येतं की रोहिणीनेच तो हार लपवला आहे आता रोहिणीचा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो काजलला खोटं पाडण्यासाठी ती, तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी हा सगळा डाव हा रोहिणीनेच रचलेला आहे हे, हे आबा आणि बाकीच्यांच्या लक्षात आलेलं असतं आता रोहिणीचा हा खोटाळेपणा समोर आल्यानंतर आबा नेमकं तिच्यासोबत काय करणार तिला तिनेच दिलेल्या पोलिसांच्या ताब्यात देणार का की कला आणि अद्वैत हा रोहिणी रोहिणीबाबत कोणता डिसिजन घेणार हे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद